विद्यापीठांच्या परीक्षांचं काय करायचं अंतिम वर्षाची परीक्षा घ्यायची नाही घ्यायची कधी घ्यायची सगळ्याचा विचार सुरू आहे पहिल्यांदा कॉलेजच्या अंतिम विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेबद्दल मी बोलतो कालसुद्धा मी त्याच्याबद्दल कुलगुरूंची एक बैठक घेतली विभागवार सगळ्या कुलगुरूंची मतं मी आजमावून घेतली सगळ्यांचं मत एक आहे परीक्षा घ्यायची असेल तर तातडीने परीक्षा घेण्यासारखी आजची परिस्थिती नाही आहे कारण कारण ते कुलगुरू जरी असले मी मुख्यमंत्री जरी असलो तरी आमच्यातला पालक हा आजही जिवंत आहे आजही जिवंत आहे अनेक पालकांची एक चिंता आहे की कोविड सगळीकडे कारण थोडाफार आता आपल्या राज्यामध्ये सुद्धा तो हळूवार पसरलेला आहे आटोक्यात तर नक्की आणू आपण पण तो पसरत असताना आमच्या मुलांना आम्ही परीक्षेला पाठवावं हो काही लाख विद्यार्थी हे परीक्षेसाठी एकत्र येणार किती अंतर ठेवणार पेपर कसे वाटणार पेपर तपासणार कसे मग काय करायचं म्हणून आपण एक सगळ्यांनी मिळून एक असा तोडगा काढलेला आहे की अंतिम वर्षाच्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा घेताना घेण्यापूर्वी एक असा मुद्दा आला आणि मला असं वाटतं तो बरोबर आहे आपण एक निर्णय असा घेतलेला आहे की साधारणतः जेवढे सेमिस्टर झालेले आहेत त्यांची सरासरी काढून त्या विद्यार्थ्यांना मार्क्स द्यायचे आणि त्या विद्यार्थ्यांना तसं पास करायचं कारण साधारणतः गेले सम किती सेमिस्टर झाले असतील से, किती वर्षाचे झाले ते सरासरी काढली तर आपण त्या सरासरीचा विचार करू शकतो आणि ते ॲग्रिगेट करून त्यांना पास करायचं की जेणेकरून त्यांचं आयुष्य थांबणार नाही परीक्षा कधी घेणार जूनमध्ये घेऊ शकतोय नाही जुलैमध्ये घेता येईल सांगता येत नाही ऑगस्टमध्ये येईल कल्पना नाही मग कधी घेणार आपण परीक्षा मग तोपर्यंत विद्यार्थ्यांनी करायचं काय नुसतं ताटकळून राहायचं लोंकळत राहायचं अजिबात नाही शिक्षणाचा खेळखंडोबा हा होऊ द्यायचा नाही ज्या मुलांनी अंतिम परीक्षेपर्यंत आपला अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे केवळ आत्ता परीक्षा घेऊ शकत नाही म्हणून त्या कॉलेजच्या उंबरठ्यावरती त्यांनी जर का त्यांना अडून ठेवलं तर तो, तो उंबरठा पार करून ते आपल्या जगामध्ये प्रवेश कधी करणार ते पाऊल कधी टाकणार म्हणून आपण असं ठरवलेलं आहे की या विद्यार्थ्यांना जेवढे सेमिस्टर झालेत त्याचा त्याची सरासरी करून मार्क्स देऊन पास करायचं आणि पास केल्यानंतर जर का कोणाला असं वाटत असेल की ठीक आहे रे पण मला अजूनही मी मार्क्स मिळवू शकत होतो जर परीक्षा झाली असती ना तर मी आणखीन चांगले मार्क्स मिळू शकलो असतो ठीक आहे तुम्हालाही आपण सल्ली देतो साधारणतः एक अंदाज घेऊन ऑक्टोबर असेल नोव्हेंबर असेल किंवा सप्टेंबर असेल आपण बघूया पण ज्याना जर का वाटत असेल की मी परीक्षा पण मला द्यायची होती कारण मी अधिक मार्क कमवू शकत होतो तर आपण त्यावेळेला परीक्षा घेऊन ज्याना ज्याना परीक्षेला बसून अधिक मार्क्स मिळवण्याची जर का त्यांची इच्छा असेल तर त्यांच्यासाठीही सुद्धा परीक्षा घेण्याची आपण एक तयारी ठेवतो आहोत तूर्त त्यांना आपण पुन्हा एकदा सांगतो जेवढे सेमिस्टर झालेत ते ॲग्रिगेट करून त्यांना मार्क देऊन आपण त्यांची त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये पाऊल टाकायला आपण संधी देत आहोत ज्यांना परीक्षा द्यायची असेल त्यांच्यासाठी जेव्हा आपण घेऊ शकतो परीक्षा त्यावेळेला परीक्षेची सुद्धा सोय करतो हो। आहोत म्हणजे त्यांना एकदा या टेन्शनमधून आपण मोकळं करतो हो। आहोत मग आता राहिला प्रश्न अंतिम परीक्षा तुम्ही निर्णय दिलात पहिलं वर्ष सुरू कसं करणार पहिलं वर्ष सुरू करणार पहिली कशी सुरू करणार विद्यापी विद्यापीठ झालं शाळेतल्या पहिलीची परी पहिलीची सुरुवात कशी करणार कारण शैक्षणिक वर्ष सुरू होते आज सुद्धा जसं कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा जसा प्रश्न आहे शाळेच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे शाळा आपण सुरू करायच्या काही ठिकाणी तर शाळा आपल्याला नायलाच म्हणून क्वारंटाईनसाठी वापरावं हो लागल्यात त्या करता येतील त्या सगळे ते क्वारंटाईनमधली व्यवस्था दुसरीकडे करून निर्जंतुकीकरण करून पुन्हा एकदा शाळा सुरू करू शकतो आपण पण ह्या जर का शाळा सुरू केल्या तर मी सुरुवातीला जे आपल्याला सांगितलं काही देशांमध्ये सुरू केलेल्या शाळा ह्या बंद कराव्या लागल्या मला आता काही बंद नाही करायचे आणि त्याच्यासाठी जसं मी आता लॉकडाऊन शब्द बाजूला ठेवून मिशन बिगिन अगेन किंवा पुनश्च हरिओम म्हणतो आहे तसं शाळा कधी सुरू होणार पेक्षा शिक्षण कसं सुरू करायचं शाळा हे एक माध्यम आहे शाळेत सगळे विद्यार्थी येतात शिक्षक त्यांच्यासमोर असतात आज देखील ग्रामीण भागामध्ये आपल्याला ऑनलाईन शिक्षण ह्याची सुविधा आपण देऊ शकत नाही होत मग काही जणांनी आज आजच दुपारी मी मोठ्या शिक्षण तज्ज्ञांची एक बैठक घेतली अनेक जणांनी हे सगळे पर्याय सांगितले की आमच्याकडे शाळा सुरू करू शकतो कारण ग्रामीण भागामध्ये आम्ही हे करू शकतो काही जणांनी सांगितलं शाळेमध्ये सुद्धा एक दिवसाआड शाळा सुरू करायची का काही जणांनी सांगितलं आम्ही ऑनलाईन शिक्षण तर आधी सुरू केलेलं केलेलंच आहे मी त्यांना असंच म्हटलं की शाळा सुरू करण्यापेक्षा शिक्षण सुरू करायचं आहे जर आपल्याला ग्रीन झोनमध्ये किंवा जिथे प्रादुर्भाव नसेल अत्यंत सुरक्षित सगळं अंतर वगैरे ठेवून ग्रामीण भागात शाळा सुरू करू शकत असू तिकडे पूर्ण खबरदारी करून घेऊन आपण शाळा सुरू करू शकतो का ही शक्यता मला काही दिवसात सांगा शहरांमध्ये ऑनलाईन शिक्षण हे कसं सुरू करायचं त्याच्यावरती आपण विचार सुरू केलेला आहे ऑनलाईनमध्ये मग काही मोबाईल कंपन्यांशी आपण बोलू की काही डेटा तुम्ही कसा देऊ शकता आम्हाला टी व्हीद्वारे कसं आपण देऊ शकतो रेडिओच्या माध्यमातून कसं करू शकतो ई का ई लर्निंग म्हणजे एस डी कार्ड देऊन आपण तसं सुरू करू शकतो लॅपटॉप किंवा टॅब ज्यांच्याकडे लॅपटॉप आहेत त्यांच्याकडे टॅब आहेत ज्यांच्याकडे काही फोन आहेत त्याच्यात एस डी कार्ड टाकून ई लर्निंगद्वारे सुरू करू शकतो का आठवड्यातून शाळेमध्ये किती दिवस येऊ शकतो शाळा शाळेचं निर्जंतुकीकरण वगैरे ती जबाबदारी सरकारची त्याच्यात तुम्ही काळजी करू नका स्वच्छता राखण्याची जबाबदारी सरकारची पण खरंच शहरांमध्ये आपण शाळा सुरू करू शकतो का आणि सुरू करू शकत नसू तर ऑनलाईन पद्धतीने शिक्षण आपल्याला सुरू करायला पाहिजे थोडक्यामध्ये जिथे जिथे ऑनलाईनने आपण सुरू करू शकतो तिथे ऑनलाईनने शिक्षण सुरू करू जिथे आपण शाळा सुरू करू शकत असू तिकडे शाळेतने शिक्षण सुरू करू जिथे आपल्याला वाटत असेल की समजा आपल्याला एच डी कार्ड देऊन आणखीन काय करून शिक्षण सुरू करायचं असेल तर तेही करू शकतोय येत्या काही दिवसात त्याच्यावरती आपण ठोस निर्णय घेऊ शिक्षण सुरू झालंच पाहिजे पण मला असं वाटतं की करोनानी आपल्याला नक्कीच काही काही गोष्टी शिकवलेल्या आहेत करोनानी आपल्या स्वतःकडे बघायला हे नक्कीच शिकवलेलं आहे स्वतःकडे पाहायला शिकवलं आहे आपल्या कुटुंबाकडे पाहायला शिकवलेलं आहे आपल्या मुलांकडे मग शिक्षणाकडे आरोग्याकडे आजपर्यंत कदाचित आरोग्य असेल आणि शिक्षण असेल यांना तेवढं प्राधान्य दिलं गेलं नसेल कदाचित पण मला असं वाटतं की पुढचं आयुष्य जगताना जर आपण जीवनावश्यक वस्तू आणि जीवनावश्यक काही गोष्टी ह्या ह्या अशा संकटाच्या काळातही बंद होऊ न देता चालू ठेवल्या तसंच शिक्षणसुद्धा किती मोठं संकट आलं तरी देखील कसं सुरू ठेवता येईल त्याच्याकडे आता आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे आरोग्य सुविधासुद्धा मोठ्या प्रमाणात वाढवण्याची गरज आहे जसं आपण इकडे विशेषतः मुंबईपासून सुरुवात केली आपण फिल्ड हॉस्पिटल्स बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स असेल वरळीचे एक्झिबिशन ग्राउंड आहे तिकडे मोठी फील्ड किंवा जम्बो फॅसिलिटी म्हणून हॉस्पिटल्स उभारली मी असं ठरवलेलं आहे आपल्या सरकारने असं ठरवलेलं आहे की येत्या काळात आरोग्याला प्राधान्य द्यायचं शिक्षणाला प्राधान्य द्यायचं शहरांमध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये सुद्धा ग्रामीण भागातली छोटी मोठी शहरं आहेत त्या शहरांमध्ये त्या त्या जिल्ह्यांच्या आवश्यकतेनुसार इन्फेक्शन हॉस्पिटल्स जी इतर वेळेला तिकडे काही कार्यक्रम चालतील जसं वरळीचं आपलं गोरेगावचं एक्झिबिशन ग्राउंड आहे तिथे इतर काही कार्यक्रम चालतात वरळीला डोम आहे इतर वेळेला इतर काही कार्यक्रम चालतात ते कार्यक्रम चालू ठेवायचे पण हॉस्पिटलची सुविधा ही तिकडे सज्ज ठेवायची जर गरज लागली तर तिथे दोन ते तीन दिवसात हॉस्पिटल उभारता आलं पाहिजे उभारता म्हणजे सगळ्या सुविधा ज्या आहेत म्हणजे बेड्स बेड्स या सगळ्या पटपट पटपट मांडून हॉस्पिटल सुरू होईल इतर वेळेला लग्नसराई असेल प्रदर्शनं असतील कृषीची प्रदर्शनं असतील इतर काही कार्यक्रम असतील सभा समारंभ असतील त्याच्यासाठी ते वापरले जातील पण आरोग्य सुविधा मात्र जेव्हा गरज लागेल तिथे कमीत कमी वेळेत त्या आपल्याला उपयोगात आणता येतील अशा पद्धतीने राज्यभर आरोग्य सुविधासुद्धा आपण निर्माण करणार आहोत एकूणच जे मी आपल्याला सुरुवातीला बोललो होतो की आपण खबरदारी घ्या आम्ही जबाबदारी घेतो आता खबरदारी आणि जबाबदारी दोन्ही एकत्र करण्याची वेळ आलेली आहे जबाबदारी सरकारने घेतलेली आहे खबरदारी आपण घेतलेली आहात आता खबरदारी आणि जबाबदारी संपूर्ण वाट आपली ही असं समजा की निसर्डी आहे एकमेकाचा हात हातात घ धरून दोघांनाही कुठे धोका होणार नाही म्हणजे सरकारला तसं नाही सरकार तसं पडूच शकत नाही तुम्ही सोबत असल्यानंतर तसं सरकार कोणी पाडू शकत नाही मला सरकारची चिंता नाही आहे पण आयुष्यात कुठेही आपल्याला घाईघाई करून घाई गर्दीने आपलं पाऊल चुकता कामाने नये पाऊल घसरता कामाने, नये याची खबरदारी घेऊन जे करू ते ठामपणाने करू आणि जे करू ते पुन्हा बंद कधी करणार नाही या आत्मविश्वासाने एक एक पाऊल पुढे टाकत टाकत जाऊ मिशन बिगिन अगेन पुनश्च हरिओम जय हिंद जय महाराष्ट्र